महापौरांनी सोमवारी बोलवलेली महापालिकेची सर्वसाधारण सभा दुखवट्याचा प्रस्ताव सादर करत तहकूब करत असल्याची घोषणा करण्यात आली. सोमवारी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. ही सभा तहकूब होणार असल्यानं बहुतांश सर्वपक्षीय सदस्यांनी सभागृहात अनुपस्थिती दाखवली होती. सभा संकेताप्रमाणे राष्ट्रगीत झालं. यानंतर महापौर आसनस्थ होताच नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी काही नगरसेवकांच्या तातडीचे प्रस्ताव सभेपुढे आले आहेत ते घेऊ का अशी विचारणा महापौरांकडे करताच विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी तातडीचे प्रस्ताव सादर करून घेण्याच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली. जवळपास 150 प्रस्ताव नगरसचिव कार्यालयात पडून आहेत. हे प्रस्ताव पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये घेतले जात नाहीत पण आर्थिक लाभाचे प्रस्ताव तातडीनं सादर करून घेण्याची पद्धत चुकीची आहे असं म्हणत काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते किसन जाधव यांनी महापौरांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. हे भारतीय जनता पार्टीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत आणि आता तातडीचा विषय हेनीच मागे सांगितलं होतं घ्यायचं नाही मग तातडीच्या विषय आणायचा काय संबंध ह्या लोकांचा. महापौरांनी सांगितलं म्हणून म्हटलं डिरिंग केलंय तातडीच्या विषय आणायचा संबंधच काय तुमचा. एका वेळेस आपलं ठरलं होतं मागं की तातडीचा विषय एक बी घ्यायचं नाही मग तुम्ही एवढे मोठे विषय आणायचा तातडीचा विषय काय सांगा ना. आणि मग त्याचा आम्ही विरोध केला तर आता म्हणतात महापौर नाही नाही घेऊ नका हे बरोबर नाही. नाही तुम्ही त्या ठिकाणी जे लोक तुम्हाला भेटतात जे लोक तुमच्याकडे येतात त्याचे तुम्ही काम अजेंडावर विषय घेता. जे लोक तुम्हाला भेटत नाहीत त्यांचा विषय तुम्ही पेंटिंग होता 150 विषय ह्या ठिकाणी पेंटिंग आहेत आनंदाला आम्ही जाऊन सगळी माहिती घेतलेली आहे हे बरोबर नाही. शहराच्या विकासाला प्राधान्य देत महापौरांनी प्रस्तावांची वर्गवारी ठरवणं गरजेचं आहे पण तसं होताना दिसत नाही. महापौर वारंवार अशा पद्धतीनं तातडीचा प्रस्ताव सादर करून घेतात हे योग्य नव्हे असं म्हणत नगरसेवक तौफिक शेख नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी महापौरांच्या कार्यपद्धतीचा निषेध व्यक्त केला. हे कारभार जे चाललंय ते चुकीचे आहे यामध्ये काहीतरी बदल व्हायला पाहिजे. तर त्या मगच का म्हणजे कारण 5-6 महिन्यामध्ये महापालिकेचे इलेक्शन आहे तर हे जे सत्ताधारी जनतेसमोर मतदारसमोर काय म्हणून जाईल का म्हणजे यांना सोलापूर महानगरपालिकेचा कारभार करता येत नाही. सर्व गोड बंगाल चालू आहे फक्त कॉन्ट्रॅक्टदार जे आहे त्यांचे जे संबंधित आहे त्यांचे संपर्क साधलेले आहे त्यांचे ते काम करतात व काही लोकांची पेंडिंग ठेवतात हे चुकीची बाब आहे. तर आता 5-6 महिने उरलेले आहे तर लवकरात लवकर जे आमचे चालू बजेटचे जे काम आहे ते पण फास्ट प्रोसिडिंगमध्ये व्हायला पाहिजे व आम्हाला जनतेसमोर जायचं आहे. तर मी हे जे सोलापूर महानगरपालिका सत्ताधारी जे कारभार करत आहे ते चुकीचं आहे तर मी नगरसचिवांना मी त्यांचा जाहीर निषेध करतो. नगर सचिव कार्यालयामध्ये नेमकं नगरसेवकाच्या वार्डातले आणि इतर कामाचे जे वर्क ऑर्डरसाठी असणारे जे विषय आहेत ते विषय अजेंड्यावर काय येत नाहीत आणि मक्तेदाराला फोन कोण करतो आणि कशा पद्धतीचे फोन जातात ह्याची जर चौकशी केली तर भारतीय जनता पार्टी या ठिकाणी सांगते की आम्ही पारदर्शक कारभार करणार. एकतर स्मार्ट सिटीच्या नावानं सगळा नंगरनाच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून चालू आहे. महापालिकेमध्ये एकतर निधी मिळाला नाही तो निधीचे वर्क ऑर्डर देण्यासाठी 150 विषय जरी असलेले आणि महापौरांनी या ठिकाणी सगळ्या गटनेत्यांना विश्वासात घेऊन ही विषय अजेंडावर घेऊन ह्या शहराचा विषयाचा या ठिकाणी मार्गी लावले पाहिजे. महापौरांची जर भूमिका दुटप्पी असेल तर आम्हाला मग आंदोलन करावं लागेल महापौरांच्या विरोधात असा इशारा मी महापौरांना आपल्या माध्यमातून देत आहे. दरम्यान महापौर श्रीकांचना यन्नम यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऑस्कर फर्नांडिस आणि उपमहापौर राजेश काळे यांच्या आईच्या निधनाचा दुखवट्याचा प्रस्ताव सादर करत पालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात येत असल्याची घोषणा केली.